बोटाच्या एका स्पर्शाने संबंध जगातील घडामोडी पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्ह हे ॲप इन्स्टॉल करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी त्यांनाही विनंती करणार आहे की आपण थोडक्यात विचार प्रकट करावेत. माननीय डॉक्टर विठ्ठलरावजी लहाने साहेब हे आपलं मनोगत व्यक्त करतील. आदरणीय व्यासपीठ आणि आदरणीय आपण सर्वजण, खरं म्हणजे पळत पळत इथं यावं आणि पळत पळत जावं असा हा प्रसंग आहे. आपण सर्वांचं अभिनंदन. मला 3 मिनिटं आहेत, मी 3.5 मिनिटंच बोलणार आहे, त्यात काही शंकाच नाही. आणि त्यातली 2 कामाच्या गोष्टी सांगतो. हा जो पुरस्कार मिळाला त्या संदर्भामध्ये मी बोलणार आहे. एक दुभंगलेले ओट आणि टाळू या विषयावर आम्ही काम करतो. गेली 18 वर्ष झालं आपण दररोज 2 ते 3 सर्जरी फ्री करत राहतो. आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त फ्री सर्जरी लातूरमध्ये घडतात. एवढ्या सर्जरी कुठेच घडत नाहीत आणि हे रेकॉर्ड गेली 18 वर्ष कोणीच तोडलं नाही. एक प्रसंग असा आहे की मी अमेरिकेत गेलो 2008 डॅलस या शहरामध्ये, टेक्सास या राज्यातल्या डॅलस या शहरामध्ये कॉन्फरन्स होती. त्या कॉन्फरन्समध्ये बसलो होतो मी असा. आमचे एक डॉक्टर समरलँड नावाचा एक मोठा माणूस त्या विषयाचा, दुभंगलेले ओठ आणि टाळ्या विषयावर काम करणारा, लेक्चर देत होते. ते लेक्चर ऐकलं आणि त्या लेक्चरमध्ये एका माणसाने प्रश्न विचारला की डॉक्टर समरलँड 73 वर्षाचा माणूस आणि अख्खं आयुष्य त्या माणसाने त्या विषयात घातलेलं, त्यांना प्रश्न विचारला की सर तुमच्याकडे जर 12 वर्षाचं लेकरू ज्याचा ओठ फाटला आणि टाळू फाटल्याचे दोन्ही व्यंग घेऊन आलं तर तुम्ही अगोदर ओठाचं कराल का टाळूचं कराल, असा एक प्रश्न खालून विचारला. मला इतकं आश्चर्य वाटलं ना, दिस सो सिम्पल क्वेश्चन, व्हाय इज आस्किंग, एवढा साधा इतका सरळ प्रश्न का विचारतोस, मी तुला सांगतो. म्हणजे एवढ्या मोठ्या माणसाला एवढा साधा प्रश्न तुम्ही का विचारताय, हा मला पडलेला प्रश्नाचं कारण असं होतं की जेव्हा मी 2008 गेलो, मी 2000 म्हणजे 8 वर्ष मी 2000 हे काम सुरू केलं, आता याला 22 वर्ष झाली. तर हे 2000 ते 2008 या 8 वर्षामध्ये जे काही मी सर्जरी करत होतो तर त्याच्यामध्ये दररोजच मी 8-10 वर्षाचेच काय, तर ज्या दिवशी मी अमेरिकेला गेलो होतो त्या दिवशी मी 70 वर्षाच्या माणसाचं ओठाचं ऑपरेशन करून गेलो होतो. म्हणजे आपल्याकडे हे दररोजच माणसं होते. मला इतकं आश्चर्य वाटलं की व्हॉट इज न्यू इन धिस, त्याच्यात काय असा मोठा प्रश्न आहे, काय अगोदर करायचं ते मी सांगतो तुम्हाला, असं म्हणालो मी. असा विचार करतो तो कंटिन्युटीमध्ये त्याला प्रश्न, त्यांना प्रश्न विचारतायत की सर सांगा प्लीज. आणि डॉक्टर समरलँड सरांनी उत्तर दिलं आय डोंट नो. आय डोंट नो म्हणजे काय, मला खूप मोठा प्रश्न पडला. अरे आय डोंट नो तुम्ही म्हणताय, म्हणजे माझं मला काही उत्तर मिळेना. आणि तेवढ्यामध्ये त्यांच्या दुसऱ्या डॉक्टरांनी पुढे कंटिन्यू केलं, मीन्स व्हॉट सर. आणि त्याचं पुढे उत्तर समरलँड सरांनी काय दिलं बघा, त्यांनी इंग्लिशमध्ये दिलं पण आता 2-2 भाषेत बोलत नाही, मी एका भाषेत सांगून देतो. की त्यांनी उत्तर दिलं की आमच्या देशामध्ये गर्भाशयात असताना सोनोग्राफीत कळतं की या लेकराला हे व्यंग आहे, ओठ फाटलाय टाळू फाटली. आणि जेव्हा जन्मला लेकरू तेव्हा आम्ही त्याची ट्रीटमेंट सुरू करतो. 3 महिन्याचं लेकरू असताना आम्ही ओठाचं ऑपरेशन करतो आणि 10 ते 12 महिने वय असताना आम्ही टाळूचं ऑपरेशन करतो. त्यामुळे आमच्या देशामध्ये 12 महिन्यापेक्षा मोठं लेकरू अशा व्यंगाचं नाही आहे, त्याच्यामुळे मला माहीतच नाही की 12 वर्षाचं काय करायचं. तुम्हाला सांगू मित्रा, तुम्ही असं ऐकलं ना की 180 डिग्री डोकं फिरतं, हे मला माहिती आहे. ओके, MBBS MS MCS जगातल्या सगळ्या डिग्र्या माझी मेडिकल सायन्समधल्या घेतल्या, ज्यांना डिग्रीच नाही डिग्री माझ्याकडे. आणि त्या दिवशी खूप सारी पुस्तकं मी आयुष्यामध्ये पाठ केलीत आणि त्या दिवशी माझं डोकं फिरलं की ते 360 डिग्री 360 डिग्री. मला असा प्रश्न पडला की मी राहतो कुठे, मी कुठल्या देशात राहतोय, व्हॉट डज मीन बाय द मेडिकल सायन्स, म्हणजे नेमकं मी काय करतोय. मला इतकी प्रश्न पडली त्यामध्ये, असं खाली त्या ऑडियन्समध्ये बसल्या आणि मी वेडा झालो, पूर्ण लिटरली वेडा झालो. आणि तुम्हाला सांगतो मित्र, तिथून निघालो न्यूयॉर्कच्या एअरपोर्टवर, ते आलो 9 तास त्या एअरपोर्टवर होतो, संध्याकाळचं आपलं भारताचं फ्लाईट होतं. त्या एअरपोर्टवर बसून काय करायचं, मी पत्र लिहायला सुरू केली. सगळे महाराष्ट्रातले सगळे कलेक्टर, सगळे CO, सगळे DHO, सगळे सिव्हिल सर्जन, सगळे PSCचे लोक, प्रत्येकाला पत्र लिहिलं, तिथं बसून मेल केले माझ्या हॉस्पिटलला आणि माझ्या मॅनेजरला फोन केला. हे सगळे प्रिंट काढायचे आणि सकाळी पाठवायचे, मोठ्या मोठ्यात बोलत होतो मी. माझा मॅनेजर म्हणतो सर तुम्ही एवढं का रागवताय, म्हणजे तुम्ही तिथून बोलताय आणि रागवताय काय एवढं. मी म्हणलं मी का रागवतो हा प्रश्न मला विचारायचा नाही, मी हे सांगतो ते करायचं. त्यावेळी सगळ्यांना पत्र पाठवली आणि कुठूनही पेशंट याला सुरू झाली. 2008 ते 2018 साधारणपणे 10 वर्ष कुठूनही, म्हणजे नंदुरबार, अकोला, म्हणजे तुम्ही नाव सांगा, परभणी, नांदेड, म्हणजे नांदेड एकट्या नांदेडचे माझ्याकडे 11,000 पेशंट आहेत. ओके, म्हणजे असे एवढे पेशंट याला सुरू झाले माझ्याकडे
आणि मग आम्ही काम सुरू कराय केलं, पण मला असिस्ट करायला कोणी माणूस मिळत नाही. एखादा डॉक्टर ट्रेंड केला, आम्ही फ्री काम करतोय, स्माईल ट्रेन नावाची संघटना मला मदत करते आणि आम्हाला असिस्ट करण्यासाठी एखादा डॉक्टर मिळाला की त्यांना पगार वाढ पाहिजे, कुठून देणार आहे मी गरीबाचा पोरगा आहे. माझ्या अशा 1,00,000 अडचणी, 1,00,000 अडचणी. मग माझी बायको, मला एकच मुलगा आहे, माझा मुलगा शाळेत गेला डे बोर्डिंगला की माझी बायको म्हटली मी तुम्हाला मदत करते. माझी बायको माझी असिस्टंट झाली, ती डेंटिस्ट आहे. बायकोला असिस्टंट करणं खूप मोठं काम आहे, तुम्हाला सगळ्यांना कळतं मी काय म्हणतो ते. माझी बायको माझी असिस्टंट झाली, मी सर्जन झालो, माझा भूलतज्ञ माझा भूलतज्ञ हा माझा पार्टनर आहे. आम्ही तिघांची टीम तयार केली जी कुणाच कुणाला सोडणार नाही, आणि अशा टीम तयार झाली. आम्ही 10 वर्ष 2008 ते 2018 नॉनस्टॉप काम केलं. मित्रांनो, महाराष्ट्रातच नव्हे तर कर्नाटक बॉर्डरमधले सगळ्या प्रकारचे पेशंट असे आपल्याकडे यायला लागले. मला काही IAS ऑफिसर लोकांनी खूप मदत केली, माझे काही मित्र होते, प्रवीण गेडाम तेव्हा होते, SV सिंह होते, ह्या लोकांनी मला प्रचंड मदत केली. त्यांनी त्यांच्या कलीगला पत्र लिहिली आणि हे सगळे पेशंट यायला लागले. आणि 2018 म्हणजे गेली साधारणपणे 4 वर्ष एक चांगली घटना घडली. आता माझ्याकडे गेल्या 4 वर्षामध्ये माझ्या ओपडीमध्ये दररोज एक तरी पेशंट येतो ज्याच्यासोबत सोनोग्राफी रिपोर्ट असतो, आणि त्या सोनोग्राफीत लिहिलेलं असतं की ह्या आईच्या पोटात जे बाळ आहे त्या बाळाला ओठ किंवा टाळू फाटलेले आहे, असा सोनोग्राफी रिपोर्ट घेऊन माझ्याकडे दररोज एक तरी पेशंट दररोज. आता आम्ही जन्म झाल्यानंतर लेकरा स्टेटमेंट सुरू करतो, त्या आईचं तेव्हाच काउन्सिलिंग करतो. ह्या लेकराला काय अडचण येत नाही, लेकर तू जाऊन चांगलं करून देतो, तेही फ्री करून देतो, त्यामुळे ते एकदम कम्फर्टेबल होतात. त्यांना बाकीचे पेशंट पण दाखवतो मी. जन्म झाल्यास आम्ही ट्रीटमेंट सुरू करतो. 3 महिन्याचं असताना मोठ्याचं ऑपरेशन करतो. 10 ते 12 महिन्यामध्ये आम्ही टाळूचं ऑपरेशन करतो. आणि आता भारत देशात पण 12 महिन्यापेक्षा मोठे पेशंट नाही आहेत रे मित्रो, नाही आहेत. आणि आता मी समरलँड सरांना पत्र लिहिलं की सर हेच घडतं जे तुमच्याकडे घडतं आमच्याकडे पण घडतं. मला फक्त हे सांगायचंय, एखादी गोष्ट चांगली करायची ना तर कन्सिस्टंट करावी लागते, 1-2 दिवस करून होत नाही. आणि कन्सिस्टंट कुठलीही चांगली गोष्ट असो, लेकरावर संस्कार करायचे असोत, आपल्यावर संस्कार करायचे असोत, किंवा एखाद्या समाजामध्ये चांगली घटना घडायची असेल ना, तर कन्सिस्टन्सी त्याच्यामध्ये असली पाहिजे, सातत्य असलं पाहिजे. 1-2 दिवसामध्ये बदल घडत नसतो. बदल घडायचा असेल तर मिनिमम 20 वर्ष काम करायला पाहिजे. आणि हे कळलं, आम्ही हे करायला सुरू केलं आणि आता खूप छान वाटतंय. आता मी खूप एन्जॉय करतोय कारण दररोज अशा प्रकारचे पेशंट आपल्याकडे येतात. हा पहिला विषय. आणि दुसरा, पुढच्या 30 सेकंदातला विषय, 2:15 झाले तर पुढचे 30 सेकंद बोलणार आहे की जगामध्ये खूप चांगले लोक आहेत, जगामध्ये खूप चांगले लोक आहेत, आपण चांगल्याची गरज आहे. जगामध्ये खूप चांगले लोक आहेत, आपण चांगल्याची गरज आहे. तुम्हाला बोलताना बोलून गेलो मी की मी दुभंगलेले ओठ आणि टाळू या व्यंगावरती स्माईल ट्रेनच्या मदतीनं मोफत सर्जरी वर्षभर करतो, त्याला 18 वर्ष पूर्ण झाली. आता मी 9,500 सर्जरी फ्री केल्यात, 9,500 हे रेकॉर्ड महाराष्ट्रामध्ये गेली 18 वर्षात कोणीच तोडलं नाही, कोणीच, नॉट अ सिंगल पर्सन. मी पुन्हा म्हणतो की हायेस्ट प्लास्टिक सर्जरी मोफत या व्यंगाच्या लहाणे हॉस्पिटल लातूरमध्ये होतात, ह्या रेकॉर्डला कोणी चॅलेंजच केलं नाही. ओके, नंबर 2चा माणूस 6,000 वर पण नाही आहे. लेट मी टेल यू म्हणजे व्हॉट इज हॅपनिंग. तर तुम्हाला सांगत होतो की जगामध्ये खूप चांगले लोक असतात, आपण चांगलं व्हायची गरज आहे. हा प्रसंग आहे की आमच्याकडे कसं असतं की ओठाचं ऑपरेशन केलं, ओठाचं की आम्ही आज ऑपरेशन करतो तर सुट्टी करतो, आणि टाळूचं केलं की आम्ही आज ऑपरेशन करतो 2 दिवसांनी सुट्टी करतो. हा आमचा प्रोटोकॉल आहे, ऑपरेशनचा प्रोटोकॉल आहे. एक दिवशी मी राऊंड घेत होतो, मी खूपच काम करतो मित्रो, कधीतरी तुम्ही माझ्यासोबत या. कसं काम करायचं तुम्हाला सांगतो मी, काम कसं करतात. आज सुद्धा मी गाडीत कपडे बदललेत, मी ऑपरेशन थिएटरमधून आलोय, थिएटरचे कपडे घालून आलोय, गाडीमध्ये कपडे, गाडीत कपडे बदलले कारण भारी पाऊस आहे आणि तेवढा वेळ नव्हता माझ्याकडे. असेच कपडे बदलतो, गाडीतच टाय घातले विठ्ठलाने दिसला पाहिजे म्हणून, आणि असा असा पळत पळत आलोय. तर मी तुम्हाला सांगतो की 4:45 मी काम सुरू करतो, 4:44 गेल्या 22 वर्षामध्ये एकदाही 4:44, 4:85 एकदा पण नाही झाले. आणि संध्याकाळी 6:30 मी श्वास घेतो. आज मला 2 तास लवकर काम संपू सुरू करायचं, तर मी आज 2 तास लवकर काम सुरू केलं मित्रो. मी आज 2:45 काम सुरू केलं, म्हणजे कारण मला पर्याय नाही, कारण माझ्याकडे सध्या 350 सर्जरी वेटिंगवर आहेत. दररोज मी 12 सर्जरी करतो. ह्या भारत देशामध्ये एकही सर्जन ज्याच्याकडे 350 सर्जरी वेटिंगवर आहेत, आपल्याकडे 350 सर्जरी वेटिंगवर आहेत आणि दररोज मी 12 सर्जरी करतोय. त्यामुळे माझी खूप गडबड होऊन जाते, म्हणून मी राऊंड एकदाच घेत असतो. मी राऊंड घेत होतो आणि ह्या पेशंटला सुट्टी केली होती काल, परवा ऑपरेशन झालं होतं. काल सुट्टी केलेला एक पेशंट मला राऊंडमध्ये सापडला. मला राऊंडमध्ये सापडल्यानंतर मी आपल्या ज्याकडे बघत होतो, ज्या पेशंटचा 100% फ्री सर्जरी केली, मेडिसिन पण फ्री दिलेत. आता ही एक 9 महिन्याचं लेकरं होतं, ती बाई अशी कडेवर घेऊन उभं टाकली होती आणि तिला सुट्टी काल झाली होती. मी आपला राऊंडमध्ये ती मला लेडी सापडली, तिच्याकडे माझा प्रश्न माझ्या असिस्टंटला विचारला, डॉक्टर दुशांत हा पेशंटला काल सुट्टी झाली. हो सर, का नाही घरी गेला. आमच्याकडे ना सुट्टी झाल्यास तर कुणाला काहीच माहीत नसतं, कारण ते लोडच खूप विचित्र आहे. ते माहीत नाही सर, माहीत नाही म्हणलंस त्या लेडीकडे मी गेलो. बघा, त्या लेडीकडे गेलो, ती लेडी त्या लेकराला घेऊन उभा टाकली होती अशी. माझा प्रश्न, मावशी तुम का गावाकडे गेले, तुम्हाला काल सुट्टी झाली. हो झाली. गावाकडे का नाही गेले, तिचं उत्तर बघा. त्या फ्री झालेल्या सर्जरीच्या आईचं उत्तर बघा, ती म्हणते हिचे वडील
तिकिटाला पैसे आणण्यासाठी, तिकिटाला पैसे आणण्यासाठी आडतीवर गेले होते, ते पैसे नाही मिळाले म्हणून आम्ही गेलो नाही. मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना सांगतो, पद्मश्री डॉक्टर तात्याराव आणि म्हणजे माझा मोठा भाऊ आणि मी दोघंही एक एक वर्ष गावाकडे जात नव्हतो, कारण आमच्या शिक्षणाच्या गावापासून आमच्या गावापर्यंत 8.5 रुपये तिकीट होतं, ते आम्हाला मिळत नव्हतं, कारण आमचे वडील आम्हाला 20 रुपये सावकाराचं कर्ज काढून देत होते आणि ते कर्ज मी प्रॅक्टिस सुरू केल्यानंतर फेडलंय. प्रॅक्टिस सुरू केल्यानंतर, माझी प्रॅक्टिस सुरू केल्यानंतर आम्ही कर्ज फेडलंय. ओके, अशा घरचा आम्ही प्राणी. मी तिच्याकडे बघत होतो, खरं यार, खरं आहे ना, मी तिच्याकडे त्या इकडे बघत होतो, ती माझ्याकडे बघत होती, मी तिच्याकडे बघत होती, माझ्याकडे बघत होती, आणि ती पण काय बोलत नव्हती, मी पण काय काय बोलत नव्हतो, कारण मी असा एकदाच 20 वर्ष मागे गेलो होतो. तेवढ्यात आमचा असिस्टंट, सर 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 पुढचा राऊंड राहिला, त्या अगदी त्या स्वप्नातून बाहेर आलो, खिशातले 500 रुपये काढले, तिच्या हातात दिले आणि राऊंडला गेलो, राऊंड घेतला, राऊंड घेऊन ओपडीत मी बसलो ना, मी एक एक पेशंट बघणारा डॉक्टर नाही, जरा वेगळाच डॉक्टर आहे मी, एकदाच 50 लोक माझ्या ओपडीत घेतो, 50 विचार करा मी काय बोलतोय ते, एक एक पेशंट बघत नाही मी, 50 लोक माझ्या ओपडीत असतात, तो लॉट झाला दुसरे 50 माझ्या ओपडीत असतात, तो दुसरं, म्हणजे हे आम्ही लॉट सिस्टीमनी प्रॅक्टिस करतो, मी एक एक पेशंट बघू शकत नाही, कोणाला खूप पर्सनल बघायचं असेल तर लॉटच्या शेवटी बघतो, म्हणजे दिस इज हाऊ आय प्रॅक्टिस. आणि मग मी त्या खिडकी ह्याच्याकडे बघत असतो, दरोजा बेल वाजली की दरोजा उघडतो, माझी खूप मोठी रूम आहे, कन्सल्टिंग रूम, दरोजाकडे बघत का बघतो माहिती आहे का, मी प्रत्येकाला हसतो खेळतो, मी एन्जॉय करतो माझी प्रॅक्टिस, मी एन्जॉय करतो, मी ऑपरेशन एन्जॉय करतो, मी राऊंड घेणं एन्जॉय करतो, मी आई वडिलांना वेळ देणं एन्जॉय करतो, बायकोशी गप्पा मारणं एन्जॉय करतो, लेकराला वेळ देणं एन्जॉय करतो, तुम्हाला बोलायला एन्जॉय करतो, मी एन्जॉय करणारा प्राणी, मला भारी आवडतं हे सगळं. आणि मग मी हॅलो हाय हॅलो हाय हॅलो हाय सगळ्यांना करतो. ती एंट्रीमध्ये होत होती, ती एंट्री होताना पाहिलं मी की त्या एंट्रीला ज्या बाईला मी 500 रुपये देऊन आलो ना, ती बाई तिथे उभं होती. आता हिचं काय काम आहे? पुन्हा बेल वाजवली, माझ्या सेक्रेटरीला विचारलं ही कशाला आली, माहित नाही सर, म्हणलं पाठवू दिला. पाठवलंच ती हळूहळू पुढे आली, पुढे आली, पुढे आली, पुढे आली, माझ्या जवळ आली आणि ही सगळी गर्दी करत करत मी म्हणलं त्या मावशीला होता, त्या मावशीला होता, ती जवळ आली माझ्या माझ्या टेबल जवळ आली. आणि आता एक मोठा प्रश्न मला पडला की मावशी आत्ता काय अडचण आहे? ती काय म्हणाली बघा, आता ती काय म्हणाली, ती म्हणाली सर आत्ता काहीच अडचण नाही, आत्ता काहीच अडचण नाही, पण आमच्या गावाकडे जाण्यासाठी मला आणि ह्यांना, ह्यांना म्हणजे त्या लेकराच्या वडिलांना, 80 वर 7 रुपये लागतात, 80 वर 7 रुपये लागतात, बाकीचे हे तुमचे पैसे. ही माऊली 413 रुपये सुट्टे करून घेऊन आली होती. मी घेतले का न घेतले हा खूप मोठा विषय नाही मित्रो, ते घेणं विषयच नाही आहे, पण काय महत्वाचा विषय आहे, जगामध्ये खूप चांगले लोक आहेत, आपण चांगलं होण्याची गरज आहे आणि आपण चांगलं होण्यासाठी सगळेजण कटिबद्ध आहोत, असे आज या मोठ्या माणसाच्या नावाने मिळणाऱ्या पुरस्कारात सगळ्यांना आपण कटिबद्ध होऊ. धन्यवाद 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 डॉक्टर साहेब. आपल्या भाषणावर काही भाष्य करण्यापूर्वी फक्त एकच, आपल्या कार्याला सॅल्यूट. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्हला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन